वेलकम फ्रेंड्स, गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे जोरात सुरू झाली आहे आणि मी त्याच्या प्रसादासाठी रवा नारळाचे मोदक दाखवते आहे. इथे एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी रवा भाजायला घेते आहे. हा रवा मी 7 ते 8 मिनटं भाजून घेणार आहे. आता 1 चमचा साजूक तूप घालूया. आता तुपावरती पुन्हा 5 मिनटं रवा भाजून घेऊया. रवा चांगला तांबूस रंगावरती भाजला गेलेला आहे. आता यामध्ये बदाम आणि काजूचे तुकडे घालायचे आहेत. आता हा रवा छान भाजून झाला आहे, त्यामध्ये आता दूध घालायचं आहे. सुरुवातीला मी 1/2 कप दूध घेतलेलं आहे. इथे दूध थोडं थोडं करून घालायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. दूध जर अजून लागलं तर मी घालणार आहे. आता हा रवा दुधामध्ये शिजायला लागलाय, पण तो अजून पूर्ण शिजल्यासारखा वाटत नाही, त्यामुळे मी त्यामध्ये अजून 1/2 कप दूध घालून घेते. इथे हा रवा शिजवण्यासाठी मला 1 कप दूध लागलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या रेसिपीची सर्व माहिती आणि प्रमाण दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा चेक करू शकता. आता यामध्ये घालूया केशर मिश्रित दूध. हे केशर मी 1/2 तास दुधामध्ये भिजत घातलं होतं, म्हणजे त्याचा रंग आणि सुवास पण छान येतो. हा नारळाचा चव घालायचा आहे. हा नारळ जो आहे ना, तो रवा भाजतानाच खरं घालायचा आहे, पण माझा राहून गेला घालायचा, म्हणून मी आत्ता घालते आहे. तुम्ही जर घालणार असाल तर रव्याबरोबरच तो थोडासा भाजून पण घ्या, म्हणजे त्याचा छान सुवास येतो. आता मी थोडीशी मिल्क पावडर घालते आहे. मिल्क पावडरमुळे त्याला छान रिचनेस येतो. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल. आता घालूया पिठी साखर. आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखर घातल्यामुळे मिश्रण थोडंसं ओलसर बनतं, पण आपल्याला ते सतत ढवळत राहायचं आहे. मिश्रण सतत ढवळत राहिल्यामुळे ते खाली पॅनला चिकटत नाही. आता पुन्हा मी थोडंसं तूप घालते आणि आता हे मिश्रण परत ढवळून घेते. आता 3 ते 4 मिनिटांसाठी मी झाकून ठेवते आणि थोडीशी वाफ काढून घेते. आता 5 मिनिटांनंतर हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आणि आता खूप छान असं मोकळं झालेलं आहे. मी थोडंसं पुन्हा परतून घेते. वेलची पावडर. आता हे मिश्रण तयार झालेलं मी एका बाउलमध्ये काढून घेते. या मिश्रणापासून आता मोदक बनवायचे आहेत. मी इथे हा मोदकाचा साचा किंवा मोल्ड घेतलेला आहे. आता हे मार्केटमध्ये सहज मिळतात. त्याला सर्व बाजूंनी मी तूप लावून घेते. आता प्रत्येक मोदकाच्या भागामध्ये मी केशराची 1-1 काडी आणि थोडासा पिस्त्याचा तुकडा असा लावून घेते. आता प्रत्येक भागामध्ये हे मिश्रण भरून घेऊया. आता हे मिश्रण भरताना वरच्या टोकापर्यंत मिश्रण चांगलं भरायचं आहे.
कारण नंतर जेव्हा आपण मोल्ड बंद करून मिक्सचर भरणार आहे त्यावेळेला ते वरच्या टोकापर्यंत ते जात नाही, म्हणून हे आत्ता त्याची टोकं जी असतात ती व्यवस्थित भरून घ्यायची आहेत। आता हा साचा फोल्ड करायचा आहे आणि उरलेल्या भागामध्ये पण मिश्रण भरून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण भरताना चांगलं दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाचा आकार छान येतो आणि ते फुटतही नाहीत। आता हे मिश्रण मी चांगलं दाबून भरलेलं आहे आणि सर्व मिश्रण एकसारखं म्हणजे एका लेवलला येईल अशा पद्धतीने भरलेलं आहे। आता हा साचा मी उघडते आणि बघते तर खूप सुंदर झालेले आहेत मोदक। अलगद हाताने हे मोदक मी काढून घेते। याच पद्धतीने मी अजून मोदक बनवून घेते। तर हे रवा नारळाचे मोदक बनवायला सोपे आहेत आणि 10 दिवसाच्या गणपतीसाठी 1 दिवस बाप्पाला प्रसाद म्हणून हे मोदक बनवता येतील। किती सुंदर आणि सुबक हे रवा नारळ मोदक झालेले आहेत। तर बाप्पाचं नाव आणि आपलं गाव असं म्हणतात ना, ते खरंच आहे। बाप्पाच्या प्रसादासाठी 11 किंवा 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून मी इथे आता 11 मोदक बनवते आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने झटपट हे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ह्या व्हिडिओ कसा वाटला ते। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय आणि गणपती बाप्पा मोरया।